वेलकम टू माय चॅनल. माय चॅनलवर भरपूर सारं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत लोणीच्या यात्रेला. म्हणजे इथंच साधारण एक 10 to 15 किलोमीटर लोणी म्हणून गाव आहे, तिथं यात्रा असते देवीची. सो आपण तिथं जाणार आहोत. तर चला मग आपण जाऊया. त्रिशा जस्ट स्कूलमधून आली, तिचे स्पोर्ट्सचे डेज चालू आहेत. सो मी काही सिम्पलचा हा ड्रेस घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. सो त्याचा एक साधासा लुक केलेला आहे. तर चला मग तिथे जाऊन भेटू. त्रिशा बघा, त्रिशा बघ, दाखवा त्रिशा. त्रिशा बघा कसा आहे, त्रिशाचं कॉस्ट्युम बघा. त्रिशाने घातलंय हाफ पॅन्ट आणि शर्ट, त्याचा खंडले लेगिन्स. आम्ही आता आलो दर्शनाला. इथं आम्ही प्रसाद घेतो. ही आहे त्रिशा. त्रिशा नाराज झाली, त्रिशाला जत्रा दिसून नाही राहिली. जत्रा पलीकडे आता इथं सखाराम महाराज मंदिर आहे आणि इथं आपण आता चाललो. आम्ही आता इथून दर्शनासाठी आज चाललो. चला मग आपण आता इथे दर्शन घेऊया. इथं आलो आम्ही आता आधी मंदिरात दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर मग आपण यात्रेमध्ये जाणार आहोत. तो इथे त्रिशा आहे आणि त्रिशा पप्पा आहे. इथे नारळ फोडणं चालू आहे. फोडला का नारळ त्रिशा? अरे बापरे, कसं पावलं नारळ आमचं. नारळ पाहून गेले इथे. देवा, आता इथून आत जायचं आहे आपल्याला. प्रचंड अंधार दिसतोय बघा. मंदिर आहे. सो वी आर गोईंग, आपण दर्शनासाठी जातो. रांग वगैरे काय अशी जास्त नाही आहे, खूप गर्दी पण नाही आहे. बघा ते आपण बघू शकता. इथं आहे सखाराम महाराजांचं मंदिर. आता इथं मंदिराच्या इथं प्रदक्षिणा घालत आहोत. त्रिशा जत्रा चालू झालेली आहे. आमची त्रिशा आणि तिचे पप्पा जत्रेमध्ये चालत आहे. त्रेमध्ये काय काय आहे इथे सगळ्या अशी घर असतात. आमच्या त्रिशाला आता घाई झालेली आहे. आम्हाला आरतीचा दिवा घ्यायचा आहे. तो आम्ही आता इथे आलो आरतीचा दिवा घ्यायला. हे बघा इथे छान असे आरतीचे दिवे आहेत. सो वी विल टेक इट. आरतीचा दिवा, छान आरतीचे दिवे आहेत. आम्ही कृष्णाचा पाहणा घेतलेला आहे. किती छान आहे, मला खूप आवडला. इट्स व्हेरी आम्ही घेतलेला अननस. सो अननस खाता तर चाललो होतो आम्ही राहत. मस्त आकाश पाहिजे आणि आपण आता कोणत्या पाण्यात बसतो बघूया. कारण की मला आता आकाश पाण्यात बसायची फार म्युझिक चालू आहे. सो फायनली जत्रा स्टार्ट झालेली आहे. सो लेट स्टार्टेड. फ्रेंड्स, इथून मी व्हॉइस ओव्हर देते कारण की म्युझिक होतं त्याच्यामुळे मला येऊ शकतो कॉपीराईट क्लेम. तो इथं आम्ही आता आकाश पाळणा आणि काही असे पाळणे खेळण्यासाठीच आलो होतो. त्याच्यामध्ये असं काइंड ऑफ कब्बशी टाईप एक सेटअप होता. त्याच्यामध्ये मी आणि त्रिशा बसले. त्रिशाचे पप्पा बसले नाहीत कारण की त्यांना भीती वाटत होती. आणि याच्यामध्ये मी बसले. इतकं फ्लॅटून आणि डेंजर हा स्पॉट होता. आय कांट एक्सप्लेन यू. मला लिटरली उतरल्यानंतर चक्कर यायला लागली. मी सांगू शकत नाही. घरी आल्यावर वॉमिटिंग, हेडेक, सगळं त्रास झाला. इट्स व्हेरी रिस्की. माझ्या हातात एका हातात मोबाईल असल्यामुळे प्रॉपर पकडता पण आलं नाही. सो मला खूप भीती वाटलं. नंतर त्रिशा मॅडमला यात बसायचं होतं एरोप्लेनमध्ये. सो त्या एरोप्लेनमध्ये मग बसल्या आणि एरोप्लेन खेळू लागल्या. तिला हेही खूप छान वाटलं. सो बघा माझी त्रिशा कशी एरोप्लेनमध्ये बसती. त्रिशाला ॲक्च्युली ह्या फन गेमची खूप सवय आहे, त्याच्यामुळे तिला काहीच त्रास नव्हता होत. पण तो आम्हाला होत होता. इथं तिने जम्पिंग पण केली. शी लव अँड शी एन्जॉय व्हेरी लिटरली. शी एन्जॉय नाईसली अँड शी लव इट. सो त्याच्यानंतर हा रहाट पाळणा बघितला होता आणि ज्याला मला बसायची खूप इच्छा होती. पण इट इज नॉट सेफ्टी. लोकं बसत नव्हती त्याच्यामध्ये कारण की
तर प्रॉपर पकडण्यासाठी काहीच नव्हतं. सो आम्ही मग डिसिजन चेंज केला इथं बसण्याचा. आणि इथं म्हणजे त्रिशा कापूस बुढिया का कापूस काय बोलतं मला आठवत नाही आहे, पण ते घेऊन मग निघाली दुसऱ्या ह्याच्यामध्ये फन गेममध्ये खेळण्यासाठी. सो तिथं तिकीट काढलं जात आहे आणि मॅडम खात आहेत हा कापूस, पिंक कलरचा कापूस, काय म्हणतात त्याला मला लिटरली आठवत नाही आहे. पण आता बघा, मी त्रिशा आणि तिशाचे पप्पा आता या ह्याच्यामध्ये बसलो आणि बऱ्यापैकी ओके होतं. ह्याच्यामध्ये जास्त भीती वाटण्यासारखं नव्हतं. सो या गेममध्ये बसल्यानंतर आम्हाला बरंच एन्जॉय झालं. मी ॲक्च्युली नंतर क्लिप्स नाही घेतल्या कारण की मोबाईल पडण्याची भीती होती. सो मग मी दोन्ही हात खट्ट पकडून बसून राहिले कारण की मला प्रचंड भीती वाटायची. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि इथं दाबेली खाल्ली. दाबेली छान होती. सो पण मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी एखाद दोन बाईट घेऊन सरांनाच ती देऊन टाकली. सो अशा पद्धतीने आम्हाला या पूर्ण जत्रेमध्ये खूप सारा एन्जॉयमेंट झाला आणि खूप आवडली ही जत्रा. आम्ही दरवर्षी ऑलमोस्ट येतोच. आता इथं त्रिशा मॅडम घेत आहेत खेळणी तिच्यासाठी. तिच्या खेळण्यांसाठी तिने आता बऱ्याच गोष्टी घेतल्या ज्या की बघू शकता तुम्ही. आता ती काय काय घेते, एक छानशी तिने बेबी घेतली, सायकल बेबी, सायकल गर्ल म्हणतात तशी. आणि अजून एक फ्रेंडसाठी एक हे हां ते जे तिच्या हातात आहे तो वाजवणारा काय म्हणतात त्याला हत्ती, हां हे. आणि हे अशा दोन गोष्टी तिने घेतल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये निघालो. सो दुसरं शॉप होतं कॉस्मॅटिक्सचं. तर कॉस्मॅटिक्समध्ये असं खूप सारं काही मी घेतलं नाही, पण काही सिलेक्टेड गोष्टी घेतल्या. त्याच्यामध्ये क्लचर वेगळे, परत गळ्यातला हार आणि इयरिंग्स असं घेतलं. इथं ज्या लिपस्टिक होत्या त्या खूपच लो क्वालिटीच्या होत्या, त्याच्यामुळे त्या काही त्रिशाने तरी एक घेतलीच फोर्सफुली, पण जे की म्हटलं ती डोंट यूज इट बिकॉज इट इज नॉट प्रॉपरली काय म्हणतात त्याला, त्याचं काही ब्रँड नाही आहे, हे नाही आहे. सो डोंट टेक इट. आपण आपल्या स्वतःवर वापरतो ते तसं घेऊ नये. मग तिने हे घेतलं. सो त्याच्यानंतर आम्ही पुढच्या शॉपमध्ये निघालो. पण छान शॉपिंग होती, छान गोष्टी होत्या. 40-60 रुपीजमध्ये यू कॅन लिटरली एन्जॉय असे मी इअरिंगसुद्धा घेतले जे की बाहेर 100-150 असतात, ते इथं 60-40 मिळत होते जे की बऱ्यापैकी अफोर्डेबल होते. तुम्ही लिटरली अशा जत्रेमध्ये गेला असाल तर तुम्हाला अनुभव असेल. नंतर मॅडमला हेअर बेल्ट वगैरे घ्यायचे होते तर बेल्ट घेण्यात आले मॅडमचे. आणि अशा काही छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या. आणि असं एखाद्या जत्रेत आल्यानंतर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शॉपिंग करता ना, त्याचा अंदाज म्हणजे एक एन्जॉयमेंट खूपच वेगळं असतं. सो लिटरली आय लव दिस काइंड ऑफ शॉपिंग ऑल्सो. सो इथं आता आम्ही काय घेतो आहे तर इथं 20 रुपीजमध्ये काहीही येतं असं म्हणून हेअर बेल्ट, परत केसाचे क्लचर वगैरे अशा गोष्टी घेण्यात आल्या. नंतर आम्ही आलो शूजच्या शॉपमध्ये आणि माझ्या पायाची एक सँडल होती, लिटरली फक्त एक सँडल होती की जी माझ्या पायाला येईल 10 नंबरची, ती फायनली मला चॉईस करायला लागली कारण की माझ्या पायाच्या जास्त हे नसतात, व्हरायटी नसतात. आणि त्रिशा मॅडमनी ही घातलेली पिंक कलरची, तिने एक घेतली. अशा दोन आम्ही सँडल्स खरेदी केल्या. अशा पद्धतीने आम्ही इथून पण शॉपिंग करून पुढे निघालो. तर पुढे निघाल्यानंतर त्रिशा मॅडमला परत काहीतरी किचन सेट घ्यायचा होता, तो त्या मॅडमनी पिंक कलरचा किचन सेट मग चॉईस केला. तुम्ही बघू शकता तो किचन सेट. तो ती अशी एव्हरी मंथ 6 मंथ अशी सेट घेत असते आणि तिला ते आवडतात. नंतर गेलो फ्लॉवरच्या शॉपिंगमध्ये आणि ह्या फ्लॉवर खूप थोडे एक्सपेन्सिव्ह होते, त्याच्यामुळे मी जास्त काही घेतले नाही, फक्त एवढंच घेतलं. हे काहीतरी आम्हाला ते 280 पडलं. सो त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी गाडीमध्ये. सो मी गाडीमध्ये आली आणि मला थोडं रिलॅक्स झालं कारण की डोकं दुखत होतं. आता आमचं दर्शन झालं आणि शॉपिंग पण झाली. आता आम्ही घरी जाणार आणि घरी जाऊन मसाले भात वाटाणे भात बनवून खाऊन झोपून जाणार. सो असा होता आमचा आज यात्रेचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला सांगा, आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. ही बघा आमची त्रिशा. त्रिशाने खूप सारी खेळण्यांची आणि ह्याची शॉपिंग केली, त्रिशाने खूप सारं फन केलं. बाय.